तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. छगन भुजबळ नाशिकहून लोकसभा लढवण्यासाठी उत्सुक आहेत, तर छगन भुजबळ इतर चिन्हांवर लढवणार असल्याच्या बातम्या सुद्धा काही दिवसांपासून येत होत्या. मात्र भुजबळांनी हे सगळे आरोप फेटाळलेत आणि इतर चिन्हावर लढण्याची मला अट नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नाशिकची जागा ही अजित पवारांनी मागितलेली असून यावर चर्चेतून मार्ग निघेल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांनाच तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं. आता बाकी ज्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. त्याच्या पाठीमागे मग काय आहे काय नाही, पण हे सगळे जे आहेत या चिन्हावर त्या चिन्हावर असं काहीही माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही, मागणी केली नाही, अट टाकलेली नाही, काहीच नाही. जेव्हा करायचे तेव्हा हे सगळे एकत्र ज्या महायुतीचे लोक बसतील आणि करतील. आपली शेवटला आहे ना आपली निवडणूक, वेळ आपल्याला खूप वेळ.